नमस्कार नमस्कार नमस्कार. आज कोणाला मिस करताय? सासूबाई. सासूबाईंना? अरे वा. आणखी कोणाबद्दल बोला? माझ्या भावाबद्दल मी म्हणेन. हा माझा भाऊ आहे, मानलेला भाऊ आहे, सक्का नाही आहे पण सक्क्यापेक्षाही खूप जास्त खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. आम्ही लहानपणी खूप भांडायचो, खूप म्हणजे खूप भांडायचो. म्हणजे त्याचा अजून एक आहे, छोटा आहे, तो नाही येऊ शकला, हा मोठा आहे. आणि बहीण पण आहे त्यांची, पण त्यांच्या बहिणीपेक्षा त्याने आम्हाला खूप प्रेम दिलं. म्हणजे कदाचित माझा सक्का जरी भाऊ असता ना तरी त्यांनी एवढं प्रेम नसतं दिलं, एवढं दिलं. आज त्याची अॅनिव्हर्सरी आहे. अरे वा. काल ते दोघे नवरा बायको, ती बहिणी, काल ते दोघे नवरा बायको लोणावळ्याला गेलेले खास अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. पण प्रोग्राम हे कळला तर ताबडतोब लगेच आले. व्हेरी गुड. मग आता चांगली ना तुमची अॅनिव्हर्सरी, सगळ्यांना कळली आता. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही कधी वकिलाचं काम केलंय का? यांच्यावर जर कोणी कुठलेही आरोप केले तर तुम्ही यांची बाजू घेऊ शकाल ठामपणे? समोर त्याचे मुद्दे खोडून काढू शकाल? नक्कीच घेणार. नक्की. चला मला सांगा, यांच्यावरती यांच्या स्वभावातला एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? सांगा. बहिणीने सांगा. काय सांगू? सगळं चांगलंच आहे, काय प्रॉब्लेमच नाही. बरं, तुमची मैत्रीण कोण? स्वाती. तुम्ही तुम्ही कुठे राहता? मी बाजूला. तुम्ही इकडे या, जरा तुम्ही या बाजूला. नमस्कार, तुमचं नाव? स्वाती किशोर लोखंडे. कधीपासून एकमेकींना ओळखता? हो, झाली 10 वर्ष झाली. जशी तिचं लग्न झालं तेव्हापासून मी त्यांना तिला ओळखतो. तुम्ही इथेच राहता? हो. कुठे? बाजूलाच. मग तुमच्या घरातला आवाज यांच्या घरात येतो की यांच्या घरातला आवाज तुमच्या घरात येतो? नाही, कोणाचा देतो आवाज येत नाही. कसं काय? आमच्या टीव्हीचं जायचं आधी. माझ्या सासऱ्यांना खूप मोठ्या व्हॉल्यूममध्ये टीव्ही बघायची सवय होती तर त्यांना तो आवाज पोहोचायचा. तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल स्वभाव? मनीषा खरं म्हणून मैत्रीण म्हणून खूप चांगली आहे. मागे माझं ऑपरेशन झालेलं, मग तेव्हा तिने इतकं मला सपोर्ट केला ना, म्हणजे अक्षरा बहिणीसारखं तिने खाऊ आणून द्यायची मला. ऍक्च्युली मग बहिणीची तिने जाणीव करून दिली नाही. पटकन जर एक जर कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीबरोबर वाद घालायची वेळ आली तर दोघी मिळून घालाल वाद? हो नक्कीच. सगळे मिळून वाद घालता म्हणजे एन्जॉय करतो आम्ही सगळे. बरं, मला सांगा की यांच्या स्वभावातल्या कुठल्या गोष्टी त्यांच्या प्रगतीसाठी मदत करू शकतील असं तुम्हाला वाटतं की त्यांनी काय केलं तर अजून मदत होऊ शकेल? तिचं खाण्याकडे लक्ष नसतं. म्हणजे मी फ्रुट्स आणतो पण ती आठवणीने फ्रुट्स खात नाहीत आणि तसेच फ्रुट्स फ्रीजमध्ये पडलेले असतात. काय म्हणणं? ऍक्च्युली ती आहे ना जास्त घरामध्ये जास्त लक्ष देते, मुलाचं करिअर, मिस्टरांबद्दल ती चांगलं चांगलं जेवण करून त्यांना घालण्याची तिची इच्छा असते, त्याच्या ती कदाचित विसरत असेल आणि म्हणून ती फळ तशीच राहतात. त्यांच्यासाठी ठेवत असेल, त्यांच्यासाठी ठेवत तब्येतीसाठी. आणखी एक, आणखी आमचं लग्न झालं होतं तेव्हा सारखी चिडचिड व्हायची पण माझा स्वभाव शांत असल्यामुळे तिच्यामध्ये बराच बदल झालेला आहे, ती पण बरीच शांत झाली. पण अजून तिने थोडासा आपला स्वभाव, हा राग कंट्रोल केला पाहिजे. काय ॲक्च्युली मनीषा एकदम लहान कुटुंबातून आलेली आहे पण जेव्हा आली ते खूप मोठं जॉईंट फॅमिली आहे, पण तिने इतक्या सगळ्यांना प्रेमाने तिने करून घेतले सगळ्यांना, ती तीच करू शकते. नाही नाही, पण ते शॉर्ट टेम्पर्डचं काय? नाही, ती तशी आहे पण ती लगेच विसरून प्रत्येकाला लगेच ती सामावून. तेही मान्य आहे पण ते कधी कमी होणार आहे? होणार होणार, थोडं थोडं झालंय ना, थोडं तरी कमी. कसं झालंय काय त्यांना धमकी देता परत? अजून कोण बोलणार? बोला. मी माझ्या मुलीला पहिल्यापासून ही शिकवण दिली आहे की आपल्या घरी कोणी आलं तरी जाताना आनंदाने जायला पाहिजे, लवकर गेले पाहिजे. नाही नाही, आनंदात जायला पाहिजे. जाताना लवकर आनंदात गेले आणि ते तिने चालवलेलं त्याच्यात मला खुशी आहे. अरे वा 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 वा. मुलाला काय बोलायचंय? माझी मम्मा माझ्यासाठी खूप चांगलं जेवण बनवते म्हणून मला ती खूप आवडते. मम्मा चांगलं जेवण बनवते हे तुझ्याकडे आणि बाबांकडे बघून वाटत नाही. गम्मत करतो. हेल्दी बनवते. ती तिला कुकिंगची फार आवड आहे, नवीन नवीन डिशेस बनवते आणि डब्याला पण भाजी चांगली बनवून देते ती. आणि मी ऑफिसला जेव्हा डबा शेअर करतो तेव्हा सर्वजण नाव करतात. कळलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही जेवण चांगलं करता, फक्त यांचा डबा हे खातच नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. बरोबर.